चलो आपण लगेचच मॅच ऑन करू। बाइक का बाइक बाइक चा काय प्रॉब्लेम होते त्याचा आपण काज जे असेल जो मिरर असेल तो मिरर आपण लगेचच खाली करावा। चला आपण मॅच लगेचच ऑन करा प्लीज मित्रांनो। भावेश आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची, ऑलरेडी मॅच संपून 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण अजिबात वेळ न घेता लगेचच मॅच ऑन करू। अतुल पाटील आणि सुजित पाटील असे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये। मॅच नक्की चांगली होईल, दोन चांगल्या टीम आहेत, त्या अनुषंगानं सामना आपल्याला खूप चांगला पाहायला मिळेल। भावेश तुमचा 12th मॅन ड्रेसिंग मध्ये असणं गरजेचं आहे, अन्यथा दोन धाव्याची पेनल्टी आहे। चला तर ड्रेस कोड नाही म्हणजे दोन धाव्याची पेनल्टी लागलेली आहे, त्यामध्ये शंका नाही। पहिलाच बॉल फटका त्या सुंदर खेळलेत आणि तिथे तेवढी चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते। अतुलला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर, कारण समोर आमचा टॉस बॉक्स आहे म्हणून जेव्हा जेव्हा चेंडू समोर जातो तिथे नक्कीच उल्लेख करणं आम्हाला दिसलं दिसत नसलं कारण आम्ही थांबवत असतो। आणि आता मात्र फलंदाज बाद झालेला आहे, तंपा सेशन आपल्यापर्यंत आला। पहिला धक्का लागत असताना जयदुर्गा सुरईला पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट। बसली ते लवना को आई माझी, बसली ते लवना आई माझी, बसली ते लवना को एक विरा, बसली ते लवना आई माझी, बसली ते लवना को आई माझी, बसली ते लवना आई माझी। अनिकेत पाटीलना पहिल्याच बॉलवरती घेतली विकेट, सुंदर होता चेंडू आणि समोर तिकडे फिल्डर दिखले होते, प्रयत्न होता अतुलचा सुरुवात चांगली करू, मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। जे कॉपरबा क्रिकेट संघ वेहले आज गावधी वेहले संघ देखील खेळणारे दोन टीम आपल्याला वेळेच्या आज पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये। काल पिंपलनेरचे दोन संघ खेळले स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा अनिकेत पाटील, छोटू नवीन बॅटर बाकूला जाऊन फक्त दिशा दिली, स्लाइस करत असताना थर्डमॅन मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत, कलात्मक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय। पाठवला छोटू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, रुपेश पाटीलच्या बॅट मधून हा पहिला चौकार। सुरुवात चांगली नव्हती मात्र सेकंड बॉल वरती लगेचच कमबॅक करत असताना छोटू अर्थातच रुपेश पाटील संघाचे धावसंख्या 4। बाकूरला जाऊन पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचं होतं, आता फिल्डिंग सुंदर होती आणि तिथनं मात्र बघतो आपण चूक होत असताना इस्टर्नच्या मागे बावेशकडनं मोठी चूक झाली आहे। एक मोठी विकेट नक्कीच मिळाली असती सुजित पाटील, चांगला फॉर्ममध्ये हा खेळाडू, चांगली बॅटिंग करतो अष्टपैलू खेळाडू जयदुर्गा सुरईचा आणि त्याची विकेट ही स्वस्तामध्ये मिळाली असती, मात्र भावेशनं चेंडू कॅरी केलाच नव्हता, त्याचा अगोदर हात लागला संपला आणि अंपानं ते सांगितलं त्याचंच कारण फलंदाज बाद नसणार आहेत। तुम्हाला सर आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये जॉईन आहे, त्यांचं देखील वेलकम आहे। धन्यवाद राहुल। पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय, जे काप्रभा वेले संघावरून पहिले षटक मार्गस्थ आहे। मॅन इन फॉर्म सुजित यावेळी मात्र अॅक्रॉस लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पूर्णपणे राहुल आपण पाहतोय बीट होतोय। सुंदर सध्या तरी आपल्याला बॉलिंग पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटीलकडनं, यंगस्टर खेळाडू आपल्याला भरपूर पाहायला मिळतात,
राइजिंग स्टार अपन काल देखी बगित भरपूर नवदीत खेडू अपने पहाय मिले दोन टीम जेव खेल पिंपल नेर देखी अपने नक्की कहीं राइजिंग स्टार यंगस्टर खेडू पहाय मिला आता सद्या तरी अनिकेत पाटिल चांगली बॉलिंग करते सुजित पाटिल फटका वेद केले मिसामिंग शॉट जेल की संधि नसणारे फिल्डर का प्रयत्न चांगला होता डीप मध्ये तिकडे फिल्डर पोहोचते आउटफील्ड फास्ट है चेंडू फाइनली अडवलाय मात्र रन सीतन मिळत असताना या चार येतो हा चौकार प्रयत्न आपल्याला चांगले पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळवडं सोपं नाही धुमाल सर खूप मेहनत तिथे करावी लागते तुमच्याकडे हुशारी असणं गरजेचं आहे खास करून तुमचा फिटनेस त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे क्रिकेट म्हटलं की यावेळेचा हा फटका देखील अवैध खेळला आहे आता तिथे टायमिंग एवढं सुंदर झालं नव्हतं मिसटायमिंग होतं शॉट फायनली सुजितला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर दुसरा धक्का लागत असताना जयदुर्गा सुरईला काय पाहुण्यांचं आगमन धुमालजी पिंपळनेर गावचे उद्योगपती रुपेशजी गायकवाड यांना विनंती असेल की आपण व्यायपीठ आहे आपलं हार्दिक स्वागत आहे सन्माननीय उपसरपंच विद्यमान नंदूजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे यावेळी सध्या तरी चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये दावा फक्त नव्वद गर्स केला दोन धावा जे पेनल्टीच्या होत्या त्या मात्र आपण तिथे ऍड करूया कारण का जो ट्वेल्थ मॅन आहे तो कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये नाहीये आणि असोसिएशनचा जो विचार केला तर जीसीएचा हा फॉर्मॅट आहे आणि फॉर्मॅटनुसार ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे आणि इथनं ड्रेसिंग कंपल्सरी नसल्या कारण दोन धाव्याची पेनल्टी इथनं लागतीय जे कप्रोबा क्रिकेट संघ वेहलेला संघाची धावसंख्या एकूण आपण बघतो आता अकरावरती आहे पहिल्या वर्षा काही संपलं अनिकेत पाटील सुंदर बॉलिंग केली त्यानं दोन विकेट देखील घेतल्या नवीन बॅटर केतन पाटील क्रमांक चार वरती आलाय बॅटिंग करण्यासाठी स्वतः बावेश आपल्याला पाहायला मिळेल बावेश पाटील बावेश एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेली सरपंच चषक वेळेच्या मैदानावरती अप्रतिम आणि दर्जेदार त्यांनी मॅनेजमेंट केली होती आणि भरपूर कौतुक त्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्या पिंपळनेरचे युवा नेता रुपेश गायकवाड यांचे ते आगमन झालेले आणि त्यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी जाऊया आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे रुपेश छोटू मात्र आता स्ट्रायकर इंडला आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी मात्र चेडूला हुक केलेला आहे पंकज सध्या तरी मोठा संघर्ष करतोय या मॅच मध्ये आणि चेंडू देखील त्याच्याच पाठी लागलाय चेंडू तिकडेच जास्त जातोय होत असत क्रिकेटमध्ये एखादा दिवस असा असतो की चेंडू एखादा खेळाडूकडे प्रत्येकी वेळेस जात असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्यांदा नक्की चेंडू आपल्याला त्याच रिजन मध्ये म्हणजे लॉंग लेग रिजन मध्ये पाहायला मिळाला धावा येत मध्ये चेंडूला चार धावेच्या मदतीने जयदुर्गा सुरेची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 15 रन इन अबाउट 15 धावा स्कोर बोर्ड वरती बावेश पाटील षटकातील पुढील चेंडू राउंड विकेट ने आता हुक करण्याचा प्रयत्न होता चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये चांगली वापसी करत असताना असते पलू खेळाडू आहे बावेश पाटील देखील सुंदर त्याच्या आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते संघाची धावसंख्या 15 वरती हर्ष काळे आणि हर्षल छोटे यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे यावेळी मात्र धावसंख्या 4 ने वाढते धावपळकावर आपण पाहतोय धावसंख्येला 11 येतोय
19 धावा, दुसरे षटक मार्गस्थ आहे भावेश पाटील दुसरे षटकात आलतोय. जय कप्रभा वेले संघाकडून पुन्हा एकदा सामोरे झाले फलंदाज रुपेश पाटील, पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि दर्शनाला मला अडवलं तो नाक्याला. चांगली बॅटिंग होत असताना सुवर्ण लेग आणि लॉंग लेग मध्ये भरपूर चांगली बॅटिंग. आय थिंक हा तिसरा चौकार आपल्याला त्याच दिशेनं पाहायला मिळाला. रुपेश पाटील चांगली बॅटिंग, नक्की चांगली बॅटिंग करत असताना रुपेश पाटील सध्या तरी या मॅच मध्ये रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. टायमिंग एवढं सुंदर नाही या पॉइंटला. चांगली फिल्डिंग, डेरेक हिटचा प्रयत्न, ओव्हर थ्रो बॅकअप साठी खेळाडू आहे, धाव घेण्याचा पुन्हा प्रयत्न आणि फायनली आता मात्र येत नाही ती विकेट. एकही चेंडू न खेळता आता मात्र केतन पाटीलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना जयदुर्गा सुरईला चढाला ना पायरीवर का पूर झाला. संघाच्या एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24 वरती स्कोर बोर्ड आहे. धक्का इथं लागत असताना बघतो आपण अतुल बाद झाला, सुजित बाद झाला, आता मगाशीच केतन देखील बाद झालाय. रोनक आलाय, रोनक वजे नवीन बॅटर क्रमांक 5 वरती तो खेळण्यासाठी. संघाच्या एकूण धावसंख्या, धावसंख्या मात्र चांगली आहे 24 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 22 षटकातील अजून एका चेंडू शिल्लक आहेत. आय थिंक अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या ओव्हर मधील पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. चांगली बॉलिंग केली होती. पहिल्याच बॉलवरती अनिकेतनं विकेट घेतली होती आणि विकेटनं त्यांना सुरुवात केली होती. मग ते 2 धावेची पॅनल्टी होती, ती ऍड करून आपण एकूण धावा बघितला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस पॉप अप प्लेमध्ये 11, 2 खेळाडू बाद आणि आता सध्या तरी बघतो आपण खेळाडू बाद झालेले आहेत 3 आणि संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 24. भावेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज. राउंड विकेट ना सेन्सिबल क्रिकेट समोर साई करत असताना फिल्डर भरपूर वेगानं चेंडू पर्यंत पोहोचलाय. चांगली फिल्डिंग तिथं करणं गरजेचं होतं. खरा फिल्डिंग तिथं बाटल्याचे खेळाडू आहेत. प्लीज आपण तो ग्लास खाली करायचंय. पंकज तुझ्या मागच्या गाडीचं बघ, ते सगळ्यांच्या खालीच करून ठेव, तो प्रॉब्लेम असेल परत. प्लीज प्लीज थोडं सहकार्य करा विजेंद्र, जरा कर ना ते सगळ्यांचे, जरा खाली कर ग्लास. ओव्हर एकूण बघतो आपण कम्प्लीट झालेल्या 2. पाणी घेऊन यायचं आपण खेळाडू कक्ष मधून या. 2 ओव्हरच्या एकेरी संघाची एकूण धावसंख्या आपण बघतो स्कोरबोर्ड वरती 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर 13 सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकलेले आहेत. इथे फलंदाजी करणारे जयदुर्गा सुरे संघाने मात्र आपण पाहतोय मुख्य फलंदाजी बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. आमच्या मंचावर विराजमान नक्की ज्यांच्या नावाने मित्रांनी स्पर्धा आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक आणि उपसरपंच साहेब पिंपळे गावचे नंदू एकनाथ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय जे आकर्षक ट्रॉफी त्यांनी स्वर्गीय एकनाथ बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. नंदू एकनाथ पाटील साहेबांचं ते आगमन झालेलं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर वळू आपण आमचं मुख्य व्यासपीठ आगमन झालेलं आहे. तर इव्हनिंग ब्रेक मध्ये आपण नक्कीच स्वागत सत्काराकडे वळणार आहोत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात हू करत असताना फटक्या प्रति माहे शेवटच्या बॅट मधून सुंदर शॉट चेंडू स्वर्ण भांडरे यांच्या बाहेर हा सिक्सर. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली कोणी लोकायाला, कोणी लोकायाला, पावली कोणी लोकायाला, कोणी.
छोटू का बड़ा शॉट अपन बात हुई, छोटा तीर घाव करे गंभीर, छोटा पैकेट बड़ा धमाका, धाव संख्या सहा ने मुसर ने मारते, तिसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, दिशा फटकटली आहे, पंचांचा वाट जशा येतोय अतिरिक्त धाव धावपळमध्ये जोडली जाईल. धाव संख्या 333 धावा, तिसरं षटक मार्गस्थ आहे. चेतन पाटील थोडासा बाकफुटला असेल, सुरुवात सिक्सर न झाली आहे, कमबॅक करण्याचा त्याचा देखील प्रयत्न असेल. छोटू चांगली बॅटिंग करतोय, पुन्हा एकदा हुकेला फटका वेद खेळले, टायमिंग आता मात्र एवढं सुंदर नव्हतं, तिथे स्क्वेअर लेग मध्ये अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रतापा लागेल छोटूला मैदानाच्या बाहेर, धक्काला कदस न्यावायचा चौथा जयदुर्गा सुरईला, रुपेश पाटील मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या एकूण 33. या वेचा शॉट पुन्हा एकदा खेळत हवे, तिथे आहे डीप मध्ये, फिल्डर चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर, विराटच्या प्रतिम फिल्डिंग आता स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळते. वन मोर विकेट, बॅक टू बॅक इथं धक्का लागत असताना जयदुर्गा सुरईला. प्रतिम सध्या तरी आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते, सिक्सरनं सुरुवात केली होती छोटून, त्याच्यानंतरचा चेतन पाडीचा खूप चांगला कमबॅक, संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड एकूण रन्स 333, फक्त एक छोटू रुपेशनंच धावा चांगल्या बनवल्या, त्यानं 24 बनवल्या. शून्यावरती अतुल बाद झाला, 4 धावा बनवल्या सुजित पाटीलनं, केतन शून्यावरती बाद झाला, त्यानं एकही चेंडू खेळलाच नव्हता. निशान देखील शून्यावरती बाद झाला आहे, आणि आता सध्या तरी मैदानाच्यामध्ये बघतो आपण चांगला कमबॅक करत असताना संघ. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू, अगदी ब्लॉकहोल मधला चेंडू होता, छोट्या ब्लॅकचा वापर करण्यास मजूर केला होता फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल. सुरू असलेला सामना आपण बघतोय जयदुर्ग सुरे विपक्ष जग अप्रभा वेले या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना जयदुर्ग सुरे संघ आपण बघतोय. रुपेश पाटील छोटू यांनी चांगली इनिंग पेश केली होती, आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावर चांगली धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते. 34 धावा, 5 खेळाडू बाद सध्या तरी बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. रोनक वजे देखील एक चांगला फिनिशर आहे त्याच्याकडनं, आता मात्र बघू एक चांगला फिनिशर्स होतोय का त्याच्याकडनं देखील अपेक्षा नक्कीच असतील. संघाच्या धावसंख्या स्कोरबोर्ड एकूण 34 जवळ, तो टीमचा कॅप्टन म्हणून टॉससाठी देखील आला होता, त्या अनुषंगानं त्याची बॅटिंग देखील या मॅचमध्ये कशी होती ते देखील महत्त्वाचं आहे. आता जग अप्रभा क्रिकेट संघ वेहले देखील सुंदर कमबॅक करत असताना मॅचमध्ये. यावेळेचा हा फटका खेळत हवे, टायमिंग प्रचंड सुंदर, अयवा कॅशसाठी पारितोषिक असणार आहे. दोन हातामध्ये पकडल्या तर 200 रुपयाचा पारितोषिक, एका हातामध्ये जर जेल पकडली तर आयोजकांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे हवा जेलसाठी. आता अशा जेलचा पारितोषिक लावायचं तरी कस. यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, अंपायरचा इशारा व्हाइट बॉल आपल्यापर्यंत आला. रिक्षाच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 ने जाते पुढे. स्कोरबोर्ड 41 41 41 धावा
स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। जयदुर्गा सुरई पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना रौनक वजे साकिंगला पण खेळण्यासाठी सज्ज। बाकपूरला जाऊन स्लाइस केला फटका त्या चांगला तिकडे डीप मध्ये फिल्डर आहेत। फिल्डिंग आयवेची सुंदर झाली चेंडू एकाच अक्ष मध्ये असून फेकर पण जाता रनआउटची विकेट द्यायची नाहीये। याच्या अगोदर बघतो आपण आय थिंक रनआउटच्या विकेट आम्हाला सांगतायत ऑलरेडी एक गेलेली आहे रनआउटची विकेट जो केतन न एकही चेंडू न खेळता तो बाद झाला होता त्या अनुषंगाने आता रनआउटची विकेट द्यायची नाही त्या इथं नक्कीच नकार देत असताना रौनक आणि मैदानाच्या आतमध्ये पियुष पाटील षटक संपले 3-3 वाजता खेळ संपला 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 42-42 जाव आपल्याला स्कोर बरोबर ती पाहायला मिळतात। बॅटिंग ऑर्डर बघितला जयदुर्गा सुरईचा तर एक रुपेश पाटीलला आज आपण वगळलं तर अजून एकही असा फलंदाज नाही की त्यांनी 10 पेक्षा जास्त धावा इनिंगमध्ये बनवलेल्या आहेत। अतुल शून्यावरती बाद झाला सुजित पाटीलनं 4 धावा बनवल्या रुपेश पाटीलनं 24 बनवल्या होत्या। केतनला चेंडू खेळण्याची संधीच मिळाली नव्हती। रौनक अजूनही खेळतोय आणि निशान नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा शून्यावरती बाद झालाय। संघाची धावसंख्या 42-42 धावा आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात। बेचाळीस धावा स्कोर बरोबर बॉलिंग मार्क वरती बॉलर सुजल मात्रे अंतिम षटकाला सुरुवात होती आहे। पहिला चेंडू बघितला आपण अखूट टप्पाचा होता बाकुडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न बेचाळीस धावा स्कोर बरोबर पुन्हा उकरण्याचा प्रयत्न चिंडवाना बॅटचा संपर्क नाही काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते। सुंदर बॉलिंग होत असताना विकेट विकेट बॉलिंग पाहायला मिळते अतिशय चांगली बॉलिंग करत असताना अंतिम षटकामध्ये सुजल मात्रे संघाची धावसंख्या 42-42 धावा आहेत स्कोर बोर्ड वरती। षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा सुजल मात्रे यावेळेचा फटका प्रतिम आहे काय शॉट हेलिकॉप्टर शॉट पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन मॉडेल यांच्या बाहेर रौनक वजेच्या बॅटमधून दमदार षटकार घेऊ काय सुंदर होता शॉट जबरदस्त टायमिंग प्रचंड चांगलं 48 धावा स्कोर बरोबरती रौनक वजे चांगला फिनिश करत असताना समोर खेळलेत तिकडे डी मध्ये फिल्डर दुसरीचा प्रयत्न नक्कीच असेल इथं रौनकला साय कवी आहे पियुष पोहोचणार का आता मात्र पोहोचणार आता नक्कीच पोहोचणार सुजल मात्रेकडनं चूक होतीये काही नक्कीच यंगस्टर नवदीत खेळाडू आहेत मात्र थोडासा वेळ त्यांना लागेल एवढं सोपं नाही आहे मैदानाच्या आतमध्ये खेळणं आणि ते देखील मोठ्या स्पर्धेमध्ये 50 धावा कम्प्लीट झालेल्या आहेत 50 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जयदुर्गा सुरईच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू सुजल मात्रे वेगवान होता चेंडू प्रचंड वेगाना चेंडू हाताळत असताना लगेचच कम बॅक सिक्सर नक्कीच आलाय त्याच्यानंतर चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते बॉलर सुजल मात्रेच्या माध्यमातून सुजलनं फक्त 8 धावा खर्च केलेला आहे एक सिक्सर नक्कीच आलाय मात्र तशी बॉलिंग आपण चांगली बघतोय निर्णायक चेंडू आहे वजे साकिंगला मोठ्या फटक्यानं फिनिश करण्याचा प्रयत्न मात्र आता हा देखील चेंडू सुंदर आहे येत असताना एक सिंगल लेग बाय शर अंपायर संपल्यापर्यंत 4 ओव्हरचा केस संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस पहिला इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जयदुर्गा सुरईने 9 धावा बनवल्या आहेत 51 आणि 52 टार्गेट या मॅच मध्ये आज सामना जिंकण्यासाठी जे काप्रोबा क्रिकेट संघ वेहलेला वेले संघ म्हणजे उपस्थित आहे तर आमचे नयन मात्रे साजन पाटील देखील नक्कीच आले असतील वेले टीमला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक
हार्दिक स्वागत आहे. लगेचच पंकज तुम्हाला खेळायचं आहे, ब्राह्मणदेव बाटाले आपण कुठे जायचं नाहीये, लगेचच तुम्हाला विनिंग टीम सोबत पुढची मॅच खेळायची आहे. या देखील गोष्टीची आपण नोंद घेऊ, काय सन्मान काय सत्कार जाऊ आपण पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दुमालजी थँक्यू सो मच राहुलजी बोरसर, थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर. अगदी फर्स्ट इनिंग कम्प्लीट झाली आणि भरपूर चांगली बॅटिंग केली गेली फर्स्ट इनिंगमध्ये. अगदी बघितलं गेलं फडणवीस रौनक वझेच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग आणि त्याच्याच बॅटिंगच्या जोरावरती आणि रुपेश पाटीलचा देखील आपण उल्लेख करू, कारण त्यानं देखील 24 धावा इंडिव्हिज्युअली बनवला. 52 धावांचं लक्ष आता कशाप्रकारे या धावा चेस केल्या जातील, कारण अगदी लक्ष मोठं आहे आणि समोर टीम वेहले आहे आणि प्रयत्न नक्कीच करतील. असा स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस, या अंतिम दिवसामध्ये अगदी या स्पर्धेवरती नाव कोण करेल, कारण कालच्या दिवसामध्ये टीम अर्णव इंटरप्राइजेस खरबाव तुम्हाला मेगा फिनालमध्ये इंटर होताना दिसली आणि असा दिवस अगदी कोणत्या टीमच्या नावावरती राहील, कोणता संघ मेगा फिनालमध्ये इंटर होईल आणि त्याच्यासाठी तब्बल 9 संघ अशा दिवसांमध्ये देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. मास सुरू होते, अगदी बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये तयार होतो बॉलिंग मार्क वरती गोलंदाज केतन पाटील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, प्रमोद बोईर पारदर्शक दिला जाईल. हे दोन जे बॅटर आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय त्यांच्यासाठी सोडून संधी चौकऱ्यांच्या आणि षटकांच्या हॅट्रिकसाठी आपल्याला पारदर्शक दिला जाईल. कल्पेश आणि भावेशसाठी सोडून संधी असणार आहे, तर पाहूया या सोडून संधीचा लाभ घेत आहेत का हे फलंदाज. कल्पेश आणि भावेश ओपनिंगला आलेत. पहिला बॉल केतन पाटील, पहिलाच बॉल केतनचा समोरच्या दिशेने फटका उडवला मध्ये आणि अगदी बघितले गेल्या पहिल्याच बॉल वरती एक दमदार फटका पाहायला मिळतो. बॉल जाईल लॉंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला बॉल आणि पहिला ब्लास्ट सिक्सर. आणि प्रमोद भोईर साहेबांकडून जे पारदर्शक आलेले नक्कीच चौकारी किंवा षटकांच्या हॅट्रिकसाठी वेलेगावचे नक्कीच समाज सेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारदर्शक जाहीर झालेले आहे आणि कदाचित नक्कीच हा आवाज फलंदाजाच्या कानामध्ये कानापर्यंत पोचला असेल आणि त्याने नक्कीच पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता, बॅटची एज लागली आणि अगदी बघितलं गेलं तर मग रिजनला हा बॉल जातो एक सिंगल अगदी इथं मिळणार नाहीये, कारण फिल्डिंग भरपूर चांगली झाली. डॉट बॉल असेल
पहिलं षटक अगदी पहिल्या बॉलवरती प्रहार केला, त्यानंतर हा डॉट बॉल देखील पाहायला मिळतो. केतन पाटील एक चांगला गोलंदाज, एक प्रमुख गोलंदाज अगदी अंदाजाने टीम सुरैया गोलंदाजाकडे पाहते आणि सुरुवात थोडीशी खराब झाली आहे, बट कमबॅक तो देखील नक्कीच करेल. पूल करायचं होतं, अंपायर्स अगदी सांगतायत की बॅटची लागली आहे, ज्यांनी मिळते ही पहिली सफलता फलंदाज कल्पेशच्या स्वरूपामध्ये टीम सुरैला. थँक्यू डिझ. पहिली सफलता मिळाले पूल करायचं होतं, बॅटची एज लागली आणि विकेट कीपर देखील कोणतीही मिस्टेक करत नाही आहे. सहा धावा धावफुलकावरती पहिली सफलता मिळाली, अगदी षटकार आला, बट त्यानंतर केतन पाटील एक चांगला गोलंदाज, त्याने ती गोष्ट दाखवली. एक मिस्टेक जरी झाली तरी कमबॅक करण्याची क्षमता केतन पाटीलमध्ये देखील आहे, त्या गोष्टीची अगदी आता आपण बघितलं गेलं तर अंमलबजावणी केली गेली. पहिली सफलता मिळाली आदरणीय जगदीश दादा गायकवाड, आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. शफल झाले, हुक करायचं होतं, बॉल अवेमध्ये आहे, फाइनलेगचे फुल्डर पूर्णपणे जीवाची आकांदा गेली, बट ऍट दी एंड अगदी बघितलं तर एक सिंगल रन इथं कम्प्लीट झाली. सिंगल रन दरम्यान या बॉलवरती मिळती आहे धफळक या सिंगल रनच्या मदतीने. आता सात वरती पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये बघा पहिल्याच बॉलवरती सिक्सर होता, बट त्यानंतर केतन पाटीलनं कमबॅक केला. लास्ट तीन बॉल जर आपण बघितले तर फक्त एक धाव आणि एक सफलता देखील केतन पाटीलला दरम्यान इथं मिळाली. लक्ष देखील अगदी मोठं आहे कारण 52 धावा बनवणं चार ओव्हरमध्ये सहजासहजी या सेशनमध्ये थोडं कठीण, आणि ज्याप्रमाणे टीम सुरेची गोलंदाजी आहे त्यांच्या अगेन्स्ट या रन्स बनवण्यासाठी आता अफाट मेहनत करावी लागणार आहे. पुढचा बॉल आता ओव्हर द विकेट, फ्लिकचा हा फटका बॉटम हँडचा भरपूर चांगला वापर केला गेला, त्या रिजन मध्ये फिल्डर जरूर आहेत बट त्यांना देखील बीट करून हा बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन चार रन. बॉटमॅनचा भरपूर चांगला वापर केला, जसं अगदी बघितलं की लेक्स्टमवरती बॉल अगदी फ्लिकचा फटका आपण बघितला आणि चार धावा दरम्यान इथं मिळाला. आता फुडक चार धाव्यांच्या मदतीने आता 11 वरती. थ्री स्टार मूवीजचा देखील भरपूर चांगला वर्क या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने अगदी उडवायचं होतं, इनफील्डला क्लिअर केलं, रुपेश पाटील चेस जरूर करतात पण अगदी बघितलं गेलं या क्रीडांगणावरती अगदी आउटफील्ड फास्ट आहे. ग्राउंडमध्ये एकदा जेव्हा आपण बघितलं गॅप मिळाली त्यानंतर बॉल अडवणं फार कठीण. आणखीन एक चांगला फटका, चार धावा इथं मिळतं, पहिली सफलता मिळाली बट त्यानंतर ज्याप्रमाणे इथं फलंदाज भावेशने आक्रमण केलं या मॅचमध्ये आता टीम जे काफबा भेळ अगदी पुढे, कारण धाव फळक 15 आणि फक्त एक सफलता या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज केतन पाटीलला मिळाली. अप्रतिम सुरुवात, 52 धावा जरी असल्या तरी सुद्धा ज्याप्रमाणे अगदी वेहळेने सुरुवात केली आहे आता असं वाटतं की मॅच ना भरपूर चांगली होणार आहे. दुसरं षटक अगदी बघितलं की आता विकेटची आवश्यकता असो त्या अनुषंगाने अतुल पाटील या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतात. अतुल पाटील देखील एक चांगला गोलंदाज, भरपूर वर्षांचा अनुभव आणि त्या गोष्टींचा वापर करणं सध्याच्या घडीला आता मैदानाच्या आतमध्ये गरजेचं. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, आस्किंग रेटचा जर आपण विचार केला तर 13 होता, बट पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15. सुरे गावचं एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक ऑफिशियल स्कोरर म्हणून देखील त्यांचा भरपूर चांगला वर्क असतो असे नंदुदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील टीम सुरेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा.
पहिलाच बॉल ऑन साइडला फटका, अगदी बघितलं गेल्यानंतर बॉल मध्ये काही कमी नव्हती पण स्ट्रोक बनवला आणि ऍट दी एंड रोनक वझे देखील मिसफील करतात. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये बघा अगदी, जेव्हा तुम्ही मिस्टेक करताना तेव्हा परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा. जबरदस्त फटका, मी उल्लेख केलाच होता की कुठे ना कुठे बॉल मध्ये काही कमी नव्हती बट स्ट्रोक बनवला विराज. आणखी एक त्याच दिशेने खेळायचा होता, अगदी मिसकम्युनिकेशन झालं, रनआउटची संधी आहे. आणि आता प्रश्न हा पडला की रनची आवश्यकता काय, कारण विराज चांगली बॅटिंग करत होता, ही विकेट ना इथं मिळाली नाहीये, ही विकेट जणू काही फेकली आहे. कारण विराज एक चांगला फलंदाज होता, त्याचा चांगला खेळ देखील ॲज ऑल ओव्हर आपण या सीझनमध्ये बघितला आणि त्याची विकेट अगदी सहजासहजी इथं फेकून दिली गेली. मिस कम्युनिकेशन झालं, त्याचा बेनिफिट आता टीम सुरईला मिळेल. लागत असताना दुसरा धक्का टीम वेहलेला. अक्षता पाटील जे वेहलेचे आहेत त्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री पॅनलसाठी आणि या पूर्ण स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आपलं देखील हार्दिक स्वागत आणि स्पेशलिटी वेहलेसाठी शुभेच्छा येतात, कारण अगदी त्यांच्याच गावचा संघ आहे आणि सध्याच्या घडीला इथे सुरुवात चांगली झाली बट त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये ही सफलता मिळाली आणि ही सफलता नाही आहे, ही मासमध्ये आता कमबॅक करण्याची संधी आहे. दम फळक 19 वरती असून देखील या मास मध्ये डिफेन्सिव्ह स्ट्रोक, इथे गुल्लेन स्पॉट वरती हा बॉल होता, ड्राईव्ह इथं केलं, एक सिंगल रन रमाडीत मिळेल. बघा हर्षद पाटील साठी सुवर्ण संधी आहे, जर सिक्स हॅट्रिक कंप्लीट केली तर बाटालेचे एक चांगले खेळाडू प्रयाग माली यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी जेव्हा प्रयाग खेळतो प्रयाग साठी देखील कॅश प्राइज असतात आणि आज तो देखील इथं मित्रांसाठी कॅश प्राइज लावतो, प्रेम आहे. अगदी कोणत्या प्रकारचा स्ट्रोक खेळायचा होता हा प्रश्न नक्कीच पडला आणि एम्पायर सांगतात की बॅटची लागली एज आणि मिळती ही आणखीन एक सफलता लागणार हा 3rd धक्का. नवीन फलंदाज जिथं येतात क्रमांक 5 वरती अनिकेत पाटील क्रमांक 5 वरती येतो. अडचणी आता वाढत चालल्या कारण सुरुवात अगदी चांगली झाली. या षटकामध्ये देखील आपण बघितलं की पहिल्याच बॉलवरती चौकार होता बट त्यानंतर आपण पाहतात की कुठे ना कुठे अगदी अतुल पाटीलचा कमबॅक अगदी महत्त्वाचा राहिला टीम सुरईसाठी, कारण अगदी रोनक वझेची भरपूर चांगली बॅटिंग आणि रुपेश पाटीलची भरपूर चांगली बॅटिंग झाली होती फर्स्ट इनिंगमध्ये. त्यांनी जी मेहनत केली तर त्याच मेहनतीच्या जोरावरती अगदी पाहतात की केतन पाटीलचं पहिलं षटक त्यानंतर अतुल पाटील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करता. अगदी बघितलं गेलं बॅटची जशी लागली अगदी अगदी एक कठीण झेल होता बट इथं टिपला गेला सुजित पाटीलच्या माध्यमातून आणि खीन एक धक्का लागतोय. अडचणी वाढत चालल्यात कारण सातत्याने या षटकामध्ये अतुल पाटील देखील काय गोलंदाजी करतात. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डीज. भरपूर चांगली संगीत देखील या अगदी अशा दुसऱ्या दिवसामध्ये ऐकायला मिळतात. म्हणजे डीजे मास्टरांचं देखील कौतुक करावं लागेल.
त्यांचा देखील भरपूर चांगला वर्क या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. हॅट्रिक बॉल फुलरलेन डिलिव्हरी होती, ड्राईव्ह इथं केला जातोय, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, एक सिंगल इथं घेतली जाईल. अतुल पाटील अगदी पहिले षटक कुठे ना कुठे केदम पाटील अगदी थोडासा माग ठरला, बट त्यानंतर अतुल पाटील या षटकामध्ये कमबॅक करून दिला. या षटकामध्ये जर आपण ऑल ओव्हर विचार केला तर रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट, त्यानंतर दोन सफलता अतुल पाटीलला देखील मिळाल्या. दोन षटकांची झाली आहे समाप्ती आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक इथनं जाऊन पोहोचला 21 धावा धावफलकावरती. अजून देखील इथे येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून देखील येणाऱ्या 12 बॉलमध्ये आवश्यकता आहे 31 धावांची. एकतीस धावांची आवश्यकता आणि या तिसऱ्या षटकामध्ये इथं निशाम पाटील दरमाडीनं तयार होतात बॉलिंग मार्कवरती. लक्ष थोडं आता अगदी बघितलं गेलं तर लांब आहे, कारण 31 धावा 12 बॉलमध्ये बनवणं थोडंसं कठीण. आणि त्याच पलीकडे विचार केला टीम सुरईचा तर गोलंदाजी देखील या टीमची भरपूर चांगली. एखाद्या गोलंदाजाचा जर दिवस खराब गेला तर त्यानंतर त्या गोलंदाजाला बॅकअप देण्याचं कार्य देखील इथं केलं जातं. बघा, केतन पाटील पहिल्या षटकामध्ये माग ठरला बट त्याला अगदी विचार केला तर त्यानंतर अतुल पाटीलने अगदी स्ट्रॉंगली कमबॅक केला, फक्त 6 दिल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्याला देखील मिळाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील 1 विकेट त्या षटकामध्ये होती. निशांत पाटील तिसरं षटक. निशांतचा पहिलाच बॉल अगदी बघितलं गेलं तर उजव्या ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर, वाईट बॉलने इथे या षटकाची सुरुवात निशांत पाटील करतात. एक एक्स्ट्रा रन नक्कीच मिळेल धावफलक आता 22. आता समीकरण कठीण होत चाललंय, कारण अजून देखील 30 धावांची आवश्यकता, बॉल शिल्लक आहेत 12. या मॅच जर आपण विचार केला तर या मॅचची विजेता टीम आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये टीम क्रिकेट क्रिकेट मध्ये आपण भरपूरदा अगदी उलटफेर होताना बघितलं. आज कोणता उलटफेर होईल का? पुल केला मिस्टामिंग आहे, बॉल हवेमध्ये आहे, सफलता मिळू शकते. पियुष पाटील डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाही, हे सेफ हँड्स आहेत, एक चांगले फिल्डर आहेत आणि एक चांगला झेल इथं टीमला गेला आणि एक आणखीन एक धक्का टीम वेहलेला लागतो. पुल करायचं होतं आणि आणखीन एक सफलता इथं मिळाली. अरे हे जसं बघा, सुरुवात तुम्ही कितीही चांगली करा बट त्यानंतर फिनिशिंग टच देणं, जे विजयाचं लक्ष आहे त्याला अचीव करणं, या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. आणि सध्या सगळी टीम सुरई या मास मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती अप्रतिम गोलंदाजी इथं सध्या सगळी चालली आहे. अतुल पाटील त्यानंतर निशांत पाटील देखील या षटकामध्ये एक सफलता निशांतला देखील मिळाली. दर्शन पाटील क्रमांक 7 वरती एज लागली, एज लागली, आणखीन एक सफलता, आणखीन एक फलंदाजाला जावं लागेल बाबा. दर्शन पाटील आले आणि आता जावं देखील लागेल. 6 धक्का अगदी बघितलं गेलं तर आज भरपूर सारे चेंजेस पाहायला मिळाले, कारण आज अतुल पाटील ओपनिंगला आपण जरूर बघितलं बट अगदी पहिल्याच बॉल वरती वापस गेले. हरकत नाहीये, गोलंदाजी अगदी भरपूर चांगली त्यांनी केली आणि त्यांचं हेच नेहमीच ही गोष्ट राहिली आहे की आज अ फलंदाज आज अ बॉलर आपल्याला कंट्रीब्यूट तर करायचंच आणि आज अ बॉलर त्यांनी कंट्रीब्यूट केलं. दोन सफलता त्यांना मिळाल्या आणि फ्लिक करायचा होता लाईन दरम्यान इथं पहावी लागेल, एक एक्स्ट्रा रन अर्थातच इथं मिळेल. बघा या षटकामध्ये देखील बघा हॅट्रिक बॉल होता हा बट वाईट बॉल इथनं टाकला. अतुल पाटीलकडे देखील अगदी दुसऱ्या षटकामध्ये हॅट्रिक कम्प्लीट करण्याची संधी होती बट नो डाऊट अतुल पाटीलचं भरपूर चांगलं षटक, कारण 6 धावा त्या षटकामध्ये, 2 विकेट्स आणि निशांत पाटीलला देखील आतापर्यंत 2 सफलता मिळाल्या. ऑफसाईड रिजनवरती प्रहार केला जातो, डीप एक्स्ट्रा कव्हरला रोनक वझे, फोल्डिंग भरपूर चांगली झाली.
रुनक असा दिवस हा सामना अगदी चांगला चालला, कारण अगदी बघितलं गेलं तर त्याची फलंदाजी देखील चांगली होती. दोन चांगले फटके, एक फिनिशिंग टच देण्याचं कार्य त्याने केलं होतं. मिडल फेसला रुपेश पाटीलची भरपूर चांगली बॅटिंग, कारण त्याने देखील तब्बल 24 धावा इंडिव्हिज्युअली बनवला होता. नंतर या सेकंड इनिंगमध्ये अगदी प्रत्येकी गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करतो की त्यांच्या पहिल्या षटकामध्ये थोड्याशा जास्त रन्स गेला, बट त्यानंतर अतुल पाटील आणि निशान पाटीलने स्ट्रॉंगली कमबॅक करून दिला या मॅचमध्ये. फ्लिकचा फटका ऑन साईडला दमान डीप मिड विकेटला पियुष पाटील, रनआउटची संधी इथं थ्रो थोडासा खराब. आणि अगदी बघितलं गेलं तर बॉलिंग एंडला देखील रनआउटची संधी, आणि फायनली इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागतो फलंदाज सुजलला, यावेळेस जावं लागेल वापस. सात विकेट दरम्यान इथं गेलेत, आणि आता जणू काय असं वाट जणू काही आता असं वाटतंय की सर्व फलंदाजांना आता फलंदाजी मिळणार, कारण कुठे ना कुठे 7 विकेट्स आतापर्यंत गेले. राहुलजी भोईर सर त्यांचं देखील भरपूर चांगलं समालोचन आपण अगदी ऐकलं या स्पर्धेमध्ये, आणि सुरई टीमसाठी ते भरपूर लकी आहेत, आणि सध्या सगळीला सुरई टीमचा भरपूर चांगला खेळ सुरू आहे. डॉट बॉल असेल, आणि अशा प्रकारे अगदी 3 षटकांची देखील समाप्ती इथनं झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळ गता 28 आणि विकेट्स आतापर्यंत गेले 7. अजून देखील विचार केला तर समीकरण बॉल शिल्लक 6 आणि आवश्यकता आहे. सव्वीस धावा धाव फुलकावरती आहेत आणि 26 धावींचीच आवश्यकता आहे. अगदी या स्पर्धेसाठी अफाट मेहनत राहिली न्यू एक्विरा स्पोर्ट्स पिंपलनेरची, सर्वांचं कौतुक करू, कारण पूर्ण टीम आहे आणि टीम नव्हे तर ही फॅमिली आहे. आणि अगदी विचार केला तर तुम्हाला न्यू एक्विरा स्पोर्ट्स पिंपलनेर ए बी असे दोन्ही संघ खेळताना दिसतात अगदी जीसीए फॉर्मॅटमध्ये. पिंपलनेरचा क्रिकेट देखील आजच्या डेटला भरपूर डेव्हलप, आणि त्यांच्याच विद्यमानाने ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण इथनं पाहतात. अजून देखील इथे येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी, 26 धावींची आवश्यकता. इन्व्हाइट केलं गेलं मोहितला बॉलिंग मार्क वरती, एक युवा गोलंदाज यस भावेश, एक चांगला फलंदाज आहे, ओपनिंगला आला होता आणि अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि क्षमता तर आहे, बट क्षमतेनुसार इथनं खेळ केले जाईल का. शेवटचं षटक 26 धावींची आवश्यकता. ओव्हर द विकेट मोहित, मोहितचा पहिलाच बॉल, दरम्यान इथनं लाईन पाहावी लागेल. उजव्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर, एक एक्स्ट्रा रन नक्कीच इथनं मिळेल. मिस्टेक करतोय मोहित, कारण सध्याच्या कडेला रन्स भरपूर सारे आहेत. इथं अटॅकिंग माइंडसेटने गोलंदाजी करायला हवी आहे, कारण प्रेशरमध्ये फलंदाज. कारण मग अगदी क्रिकेटच्या बदलावरती जर एखादा खेळाडू अगदी प्रेशरमध्ये खेळ करतो, तर ॲज अ प्लेअर तुम्ही देखील सातत्यानं दबाव वाढवण्याचा प्रयत्न करा. आता गोलंदाज मोहित आहेत, त्याच्यावरती प्रेशर नाही आहे का, रन्स इथं भरपूर सारे आहेत. लाईन चांगली पाहायला मिळाली, बट अंपायर सांगतायत ओव्हर स्टेपिंग, ओव्हर स्टेपिंग, हा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग नाही आहे आय थिंक, जेव्हा बॉल रिलीज करायला गेले तेव्हा यस मोहितचा पाय आय थिंक स्टंपला आदेला बेल्स खाली पडला, त्या अनुषंगाने हा नो बॉल दिला गेला. रूल्स अगदी इम्पॉर्टंट, आणि तुमच्या फारसं कौतुक मी अगदी कालच्या दिवसापासून करतो. दिनेशजी भांबरे सर असो अगदी लक्ष होतं. नो बॉल इथनं टाकला गेला, फ्री हिट डिलिव्हरी असेल, फ्री हिट डिलिव्हरी ड्राईव्ह इथं केला जातो. अगदी कव्हर रिजनला जर बघितलं गेलं कोणताही फिल्डर नाही आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सौकार राहुल भाई करतय डावा नवीन नसला कस बक्षीस लावा. अतुल पाटील विचार करतायत की हा जो निर्णय आपण घेतला अंतिम षटकामध्ये कदाचित हा चुकीचा तर नाही आहे ना, कारण वाईट बॉल त्यानंतर नो बॉल त्यानंतर सौकार,
बघा मोहित एक चांगला गोलंदाज आहे त्याच्यामध्ये काही शंका नाहीये, बट आता कमबॅक करावा लागेल. लाईन लाईन इथनं पहावी लागेल, पुन्हा एकदा मिस्टेक होती, आणखीन एक वाईट बॉल. सध्याच्या घडीला अंतिम षटकामध्ये मोहितसाठी आपण एकच गोष्ट म्हणू शकतो की इथनं बघा समोरचा फलंदाज आहे त्याला बघायचं नाहीये. माइंडमध्ये जो गेम प्लॅन आहे की मला या लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करायची त्याच्यावरती फोकस करा, कारण क्रिकेटचा खेळ असो किंवा जीवन असो नेहमी तुमचं जे ध्येय जे तुमचं गोल त्याच्यावरती फोकस करा, समस्यांवरती लक्ष कधी देऊ नका. आणि तीच गोष्ट आता करायची आहे मोहितला. सध्याच्या घडीला भावेशसारखा एक चांगला फलंदाज समोर आहे, पण फलंदाजाला बघण्याऐवजी मी म्हणेन माइंडमध्ये जो गेम प्लॅन आहे ना त्याच्यावरती फोकस करणं ॲज अ बॉलर भरपूर महत्वाचं. कमबॅक करावा लागेल. पुढचा बॉल, पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे, पुन्हा मिस्टेक झाली आहे, आणखीन एक वाईट बॉल असेल थोडीशी चर्चा करणं आता आवश्यक आहे, कारण जर अशा प्रकारे गोलंदाजी झाली ना तर या मॅचमध्ये टीम सुरई अगदी जी पुढे आपल्याला पाहायला मिळती आहे ती इथं या मॅचमधनं बाहेर देखील जाऊ शकते, कारण क्रिकेट हा खेळ ना अगदी तुमचा एक एक निर्णय एक एक डिसिजन देखील क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी महत्त्वाचा असतो. हा जो निर्णय घेतला गेला मोहितला अंतिम षटक देण्याचा तो आत्तापर्यंत तरी चुकीचा पाहायला मिळतो, कारण आतापर्यंत एकाच बॉलमध्ये त्याने खर्च केल्यात 8 धावा आणि आवश्यकता बॉलची लगता 5 आणि 18 धावींची आवश्यकता. निशांत पाटील देखील आता चर्चा करतात, कारण त्यांना देखील माहिती आहे नॉकआउट मॅच आहे, जिंकलो तर पुढचा प्रवास, जर हरलो तर ही स्पर्धा इथनं सोडावी लागेल. पुढचा बॉल, स्लॉग स्वीप खेळायचा होता, टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर खाली राहिला, डॉट बॉल असेल. फायनली इथनं कमबॅक झाला, कारण अगदी बघितलं गेलं तर पहिला बॉल आपण बघितला गेला वाईट, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर चौकातनं सलक्ष 2 वाईट बॉल, त्यानंतर हा डॉट बॉल. हे षटक भरपूर लांब आता चाललंय, पण अजून देखील मास संपली नाही, अजून देखील बघितलं गेलं तर 18 धावींची आवश्यकता आहे, कॅल्क्युलेशननुसार अजून देखील रन्स बनवू शकतात. हुक करायचा होता, लाईन यावेळी चांगली पाहायला मिळाली, पेस अँड बाउन्स दरम्यान इथं पाहायला मिळतो. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की लाईनवरती फोकस करणं आवश्यक आहे आणि ती गोष्ट आता केली गेली. आणि आय थिंक निशांत पाटीलने जी चर्चा केली ना ती चर्चा आता कुठे ना कुठे कामी आली आहे, कारण मोहित आता चांगली गोलंदाजी करतो, सलक्ष 2 डॉट बॉल आले. तर मग कधी कधी एखादा यंगस्टर जेव्हा मिस्टेक करतो ना तेव्हा सिनियर प्लेअरने त्याचं प्रोत्साहन वाढवणं, त्याला सोल्युशन देणं, त्याला मार्ग दाखवणं या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. अगदी बॅटची एज लागली होती, पॉईंट रिजनला बॉल ट्रॅव्हल होतो, आउटफील्ड देखील फास्ट आहे, फिल्डर जरूर प्रयत्न करतात, बट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, चार धावा, धावफळगता 4 धावींच्या मदतीनं 38 वरती. तर हा सामना जिंकण्या टीम वेहलेला भरपूर कठीण. लोव फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलेत आणि या बॉल वरती देखील फक्त एक मिळेल सिंगल. मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहेत, कारण कुठे ना कुठे अगदी बघितलं गेलं तर या इनिंग मध्ये भरपूर सारा फलंदाजाने निराश केलं, कारण आतापर्यंत 7 विकेट्स गेलेत आणि सफलता इथं मोहितला मिळतीये. शेवटचं हसू इथं फायनली गोलंदाज मोहित आणि टीम सुरई असेल ऍट दी एंड. हा सामना जिंकला टीम जयदुर्गा सुरई क्रिकेट संघाने, सो अभिनंदन टीम सुरई अँड हार्ड लक टीम वेहळे. चला दोन टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात. नक्कीच आपण पाहतोय निशांत पाटील नाही, निशांत पाटील नसून मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे रुपेश पाटील. छोटा बम बडा धमाका, 24 धावांचं योगदान ज्याने